अशा कामासाठी खासदार साहेबांनी आपल्याला 1,20,00,000 रुपये देऊ केलेत। मी खरंतर मनापासून खासदार साहेबांचं अभिनंदन करतो, कारण ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट गरज ओळखून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्यांना मग बाकीच्या सगळ्या ठिकाणाहून ऊस काढायचे असतील, शेतीमाल काढायचे असतील, यासाठीचं खरंतर अनेक वर्षापासून आपण या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो। आणि 2017 साली आपली जेव्हा ही पाणी योजना मंजूर झाली 2019 सॉरी, तर त्यावेळेस विजयबापूंनीच आपल्याला त्यांच्या मिनिट्समध्ये लिहून की हा रस्ता नारायणगाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा असं त्यावेळेच्या त्या मिनिट्समध्ये लिहून आपल्याला खरंतर याची परवानगी दिली होती। आणि त्यावेळेसच मला वाटतं भाऊ आपण इथं नारळ फोडला, इलेक्शनच होतं मला वाटतं, बरोबर ना? हो, इलेक्शनच्या आधीच आपण तो नारळ फोडला आणि त्यावेळेस हा रस्ता पाहिला एक पाठ आपल्याला, परंतु हा रस्ता जवळजवळ आता 6 किलोमीटर लांबीचा आणि रुंदीचा जसं भाऊ म्हणतात ते काही ठिकाणी शेतकऱ्यांशी बरोबर काम करून भाऊ रस्ता कमी घ्यायचा नाहीच, तर काही अडीअडचणी असतील तर त्या थोड्याशा समजून घेऊन आपण निश्चित स्वरूपात एक सर्वसामान्य रस्त्याला तोडगा आपण काढून हा रस्ता चांगल्यात चांगला आणि लवकरात लवकर पूर्ण कसा होईल यासाठीचा प्रयत्न करणार आहोत। कारण आपण पाहतोय की आता जुन्नर रोडपासून तर पार रामकृष्ण हुंडेकरीपर्यंत आता रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे जितक्या लवकर आपण हा रस्ता करू शकू तेवढ्या समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे। कारण वन वे जरी एका बाजूला जरी निम्मा रस्ता करायचा ठरला तरी वन वे ट्रॅफिक आपल्याला या बाजूनी वळवता येणं शक्य होणार आहे। आणि म्हणून खरं तर आज घाईनी खासदार साहेबांनी सुद्धा ती निकट लक्षात घेतली, गरज लक्षात घेतली, ते म्हटले उद्घाटनासाठी वेळ घालू नका, 1-1.5 महिना इलेक्शन नंतर तुम्ही कशासाठी कामासाठी थांबताय, तुम्ही आत्ताच त्याचं उद्घाटन करा, ज्यावेळेस रस्ता पूर्ण होईल त्यावेळेस तो रस्त्याचं अनावरण करण्यासाठी आपण निश्चित स्वरूपात उपस्थित राहू अशा परिस्थितीची भावना खासदार साहेबांनी सुद्धा बोलून दाखवली। याच्यातून एकच सूचक होते की आपल्या सर्वसामान्य लोकांना अडचणी नारायणगावच्या यायला नाही पाहिजे यासाठी त्यांचा, कारण कोणालाही त्यांनी जर रस्ता मंजूर केला तर कोणालाही वाटणं शक्य आहे की माझ्या हस्तेच नारळ फोडावा, परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा मनापासूनचं आभार व्यक्त करतो। आणि लवकरच ह्या रस्त्याचं काम आपल्याला चालू झालेलं दिसेल आणि तो पूर्णत्वास गेलेलं सुद्धा आपल्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करण्याचा मानस आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे आणि ते सगळ्यांच्याच फायद्यासाठी आहे। मी मनापासूनचं खासदार साहेबांचं अभिनंदन करतो। आणि मधल्या काळात अनेक गोष्टी घडल्यात खरं, मग टीका झाली ग्रामपंचायतीवर, आमची कामं मंजूर केली, आम्ही मंजूर केलेली कामांचे नारळ फोडले, मला वाटतं मच्छो मी जर पत्रकारांना नाही ठीक आहे ना पत्रकारांना जर याची माहिती हवी असेल की तो निधी DPDC हा ग्रामपंचायत नारायणगावच्या याच्यावर आलेला आहे। आणि जसं खासदार साहेबांना बोलायला अधिकार नाही तसं आमदारांना पण बोलायला काय अधिकार नाही तिथं, किंवा खास जसं शरद पवारांना बोलायला DPDC मिटिंगला अधिकार नाही तसा कोणत्याही स्वरूपाचा अधिकार आमदार साहेबांना पण नाही, त्यामुळे त्यांनी नारायणगावच्या लोकांची दिशाभूल करू नये। कारण इलेक्शन समोर आले म्हणून केवळ फक्त नारायणगावसाठी 150 कोटीचा निधी आणला असं ते सांगतात, परंतु त्यातला निधी प्रत्यक्षात 90 कोटीचा तो हॉस्पिटलच आहे मला वाटतं। आणि त्याच्यासाठी मला वाटत नाही की कोणाच्या शिफारशीची गरज आहे, ते राज्य शासन ते तिथल्या तिथल्या जागा बघून तिथली तिथली व्यवस्था बघून तिथं तो निधी टाकत असतो। आणि उगाच नारायणगावकरांसाठी नुसतंच आपलं एक काय म्हणतो आपण चॉकलेट द्यायचं इलेक्शनच्या समोर, गाजर दाखवायचं, अशातला प्रकार करू नका। 5 वर्षात तुम्ही एखादं किल्लं काम आम्हाला सगळ्यांना दाखवा, एखादं मोठं काम आम्हाला सांगा आणि मग तुम्ही नारायणगावकरांना सांगा की आम्ही नारायणगावचा आहे, नारायणगाव माझं जन्मगाव आहे, गाव असणं वेगळं आणि गावाविषयीची भावना असणं वेगळं। अनेक लोक नारायणगावातून बाहेरून इथं आली, परंतु त्यांनी सुद्धा वेशीज या कामासाठी मला वाटतं हातभार सगळ्यात जास्त त्यांचा असेल। पण असे नुसतं जन्माने आपण जन्मगाव झाले का, मला वाटतं नाही, तर त्याच्या मागं तुमची भावना सुद्धा त्या नारायणगावविषयी तेवढी स्वच्छ आणि चांगली पाहिजे। आम्ही स्वतः अनुभव घेतलाय, आपण तो ओझर फाट्यावरचा मावळा लावताना पण ते बघितलंय। आणि मला वाटतं आपण जे शिवशंभू गार्डन केलंय त्यावेळेस तर अधिकाऱ्यांना इथं पाठवून ती जागा कोणाची ते जे सभागृह मोळ साहेबांनी दिलत ते पाडले, मग ते सरपंचावर गुन्हा दाखल करा इथपर्यंतचे निर्देश द्यायचा प्रयत्न त्यांनी केला। परंतु आता मला वाटतं त्यांनी जाऊन एकदा गार्डनला चक्कर मारावी की किती सुंदर गार्डन, किती चांगला उपयोग त्या जागेचा झाला आहे। म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही निश्चित स्वरूपात मतं मागा, कामं करा,
परंतु पहिली कामं केली तर लोक निश्चित सोबत बरोबर येतील. मी पुन्हा एकदा माननीय खासदार साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अभिनंदन करतो. फोटोचं अहो आमचे फोटो लावल्याशिवाय मतच पडू शकत नाही. सरपंचाचा फोटो घेणार ना मग ते कोणी सरपंचांनी सांगितलं बरोबर ना. अहो त्यांना विचारलं, त्यांना विचारलं पाहिजे ना तुम्ही फोटो लावताय. सरपंचांना विचारायची पद्धत आहे का नाही? मी तुम्हाला एक प्रोटोकॉल मी तुम्हाला दाखवतो. इथं तुमच्या या शिरोलीमध्ये उद्घाटन केलं, मी फोटो दाखवतो तुम्हाला. उद्घाटनाचे बॅनर दाखवतो. काही सरपंचाचा फोटो नाही, कोणताच फोटो नाही, फक्त आमदारांचा फोटो आहे. त्यामुळे हे भंपकगिरी बंद केली पाहिजे. होय नाही का? यडगावची परिस्थिती तशी. काय हर्षल भाऊ, हर्षल भाऊ इथं आहेत. यडगावला एक ओढ तुमचे फोटो टाकले नाही टाकले? समजून घ्या, ही भंपकगिरी कुठपर्यंत लोकांना दाखवणार तुम्ही? सरपंचांनी सांगितलं माझा फोटो लावू नका, तो कमीपणा येऊ नये म्हणून त्यांनी सांगितले या गोष्टी. तुम्ही विचारून लावला असता आमचं काय म्हणणं नाही. एवढ्या बारीक पातळीवर जाऊन राजकारण करायची आमची सवय नाही कोणाची. पण त्यांचं वारंवार म्हणणं असं आहे का तुम्ही त्यांना आडव्यातून म्हणून विकास होत नाही? आडवे यायला अहो मग आता ही कामं तुम्ही म्हणताय आम्ही 150 कोटी मंजूर केले, एकदा म्हणता काम यायला आडवे येत. नक्की तुम्ही ठरवून घ्या, ग्रामपंचायत मोठी का आमदार मोठी? एनओसी द्यायची तर हे आमच्याकडे आले, आम्ही एनओसी देणार आहे. मला वाटतं आता आपण त्या विजय घोगऱ्यांनी काम केलं, आपण एनओसी दिली ना, दिली खडकवाडीत. हे चुकीचा प्रोपोगंडा करायचा फक्त बदनाम करण्यासाठी. समोर इलेक्शन आहे तेवढ्या पुरतं बोलायचं. मला वाटतं आमदारांना हे काही शोभत नाही. आमदारांनी त्यांच्या पदाचा गरिमा त्यांनी निश्चित स्वरूपात ठेवावा, कारण त्यांनी काय होईल की तुमची उंची राहील आणि बाकीची सुद्धा तुम्हाला मान रजा सन्मान सगळं व्यवस्थित देतील.